स्वामी समर्थांच्या सेवाकार्यातून अक्कलकोटचा विकास हे माझे ध्येय आहे, असे प्रतिपादन अक्कलकोट संस्थान नरेश श्रीमंत मालोजीराजे भोसले यांनी श्री स्वामी समर्थ दिव्य दर्शन प्रकल्प सादरीकरणाप्रसंगी व्यक्त केले. राजघराण्याच्या रामतलाव या निसर्गरम्य परिसरात 42 एकरात हा प्रकल्प साकारला जाणार असून या ठिकाणी 108 फूट उंचीची श्री स्वामी समर्थांची मूर्ती स्थापना केली जाणार आहे. नवीन राजवाडा प्रांगणात शानदार समारंभात राजशाही थाटात हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून श्रीमंत छत्रपती वृषालीराजे शिवाजीराजे भोसले सातारा या होत्या. कार्यक्रमाचा शुभारंभ श्री स्वामी समर्थांची प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आला. यावेळी सिने अभिनेते अशोक कुलकर्णी यांनी श्री स्वामी समर्थांची भूमिका साकारली आणि मनोगत व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर श्रीमंत मालोजीराजे भोसले, श्रीमंत छत्रपती वृषाली शिवाजीराजे भोसले, श्रीमंत गोपाळराजे पटवर्धन मिरज, श्रीमंत नंदिताराजे घाटगे, श्रीमंत पद्मजाराजे पटवर्धन हे होते. श्रीमंत मालोजीराजे भोसले म्हणाले, विख्यात शिल्पकार भगवान रामपुरे यांना श्री स्वामी समर्थांचा दृष्टांत झाला आणि तो दृष्टांत स्वामीनगरी अक्कलकोट मध्ये भव्य प्रमाणात साकारला जाणार आहे. यासाठी सर्व स्वामी भक्तांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. याप्रसंगी अक्कलकोट संस्थानचे मानकरी बाबासाहेब निंबाळकर, श्रीमंत गोपाळदेव पटवर्धन, भगवान रामपुरे, महेश नामपूरकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी अनुभूती या पुस्तकाचे प्रकाशन आणि अक्कलकोट राजघराण्याचा इतिहास या संकेतस्थळाचे उद्घाटन देखील करण्यात आले. या कार्यक्रमाला ॲडव्होकेट सयाजीराजे भोसले, ॲडव्होकेट जयाजीराजे भोसले, जय हिंद शुगरचे चेअरमन गणेश माने देशमुख, जयप्रभादेवी राजे भोसले, सत्यशील ढमाले, मधुवंती ढमाले, आशिष कदम, सभापती संभाजी इंदलकर, उद्योगपती श्रीधर कंगराळकर, उद्योगपती दीपक पाटील, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मल्लीनाथ साखळे, मल्लम्मा पसारे, सोनल जाजू, उन्नती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील, इतिहासकार डॉक्टर सतीश कदम, मुकुंद घाटगे, आकाशवाणी निवेदक मारुती बावडे, जयसिंह पाटील, जितेंद्र जाजू, लक्ष्मण रामपुडे, डॉक्टर विपुल शहा, शक्ती टोने, स्वामीराज रामदे, रोहन जिरोळे, अनिल जाबिया आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनश्री दामले यांनी केले. आता ही सुरुवात कशी झाली, ही खूप एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे. ही सुरुवात झाली 2021 साली, जेव्हा मला अंजली मोरोड मॅडम म्हणून होते आपल्या तहसीलदार अक्कलकोटच्या, त्यांनी मला एक 45 मिनिटाचा मराठीमध्ये रामपुरे साहेबांचा व्हिडिओ पाठवला. माझं मराठी खूप वीक असल्यामुळे मी तो काय व्हिडिओ व्यवस्थित बघितला नाही, पण मी सगळ्यांना पाठवून दिला. म्हणलं मला प्लीज ह्यातलं जे काय लिस्ट आहे ते कळवून द्या, पण ते कुणाकडनंही ते सिद्ध झालं नाही. शेवटी शेवटच्या 15 मिनिटामध्ये रामपुरे साहेबांनी त्यांचं एक स्वप्न साकारलं आणि त्यांना जे दृष्टांत झालेलं ते त्यांनी त्यात सांगितलं. आणि त्या दृष्टांमध्ये त्यांनी सांगितलं की त्यांना स्वामी महाराजांची सृष्टी करायची आहे आणि ती त्यांना कोकणात करायची आहे. ते ऐकल्या ऐकल्या मला असा विचार आला की जेव्हा स्वामी महाराज स्वतः अक्कलकोटमध्ये आहात तर मग त्यांची सृष्टी कोकणात कशासाठी. तर मी त्यांना ताबडतोब बोलवून घेतलं अक्कलकोटमध्ये. आणखी बरीचशी ते आल्या याच्यापूर्वी मी विचार केला की आपण एक जागेची लेखी करून घेऊया आपल्या प्रॉपर्टीमध्ये आणि सृष्टी निर्माण करायची असेल तर ती भक्तांना, बाकीच्या अक्कलकोटच्या वासींना, सगळ्यांना त्याचा लाभ पडेल अशी मी एक प्रॉपर्टी शोधली. आणि मग रामपुरे साहेब आले. रामपुरे साहेब म्हणाले मला की आपण ही मूर्ती कोकणातच करायचा मी निर्णय घेतला आहे. मग त्यांना विचारले, मला त्यांनी सांगितलं की तिथली जी जॉग्रफी आहे ती ह्या त्यांच्या कामासाठी परफेक्ट आहे. मग मी त्यांना विचारलं, त्यांना दृष्टांमध्ये त्यांनी बघितलं तर काय बघितलं, तर त्यांनी सांगितलं मी तो. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉन. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.